नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आलो आहे सातारा जिल्ह्यात ट्रेक क्षितिज या नावाच्या एका संस्थेबरोबर। ही संस्था बऱ्याच गोष्टींमध्ये डेव्हलप्ड आहे, नुसतं ट्रेकिंग हा त्यांचा उद्देश नाही। त्यांची स्वतःची एक NGO आहे जी आहे वेल इस्टॅब्लिश्ड गड संवंधरामध्ये, आणि किल्ले दाखवणं, गड्या दाखवणं, त्यांची माहिती देणं हा त्यांचा एक छंदच समजा। आजची जी ट्रिप आहे ती बेसिकली आम्ही गड्या एक्सप्लोर करण्यासाठी केली आहे। याबद्दल माझ्यासोबत आहे ट्रेक क्षितिज संस्थेची प्रिया कराडकर, जी या ट्रिपबद्दल तुम्हाला जास्त माहिती देणार। हाय, माझं नाव प्रिया कराडकर, ट्रेक क्षितिज संस्थेची सदस्य आहे। तर आजचा हा जो आपला इव्हेंट आहे तो सातारा जिल्ह्यातील गडी दाखवणं। सातारा जिल्ह्याच्या परिसरामध्ये बऱ्याच साऱ्या गड्या आहेत, ते एक्सप्लोर करायचा आपण प्रयत्न करत आहोत। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की गड्या म्हणजे नक्की काय। तर मध्ययुगांच्या काळापासून ते प्राचीन काळापर्यंत जर आपल्याला कोणी विचारलं की काय की संरक्षणात्मक वास्तू कोणत्या, तर आपल्या डोळ्यासमोर पटकन उभं राहतं की किल्ले। तर किल्ल्यांचा प्रभाव आपल्यावर एवढा आहे ना की इतरही वास्तू ज्या आहेत त्या संरक्षणदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत लक्षात येत नाही। फॉर एक्झाम्पल, एकांडे बुरुज, नगरकोट, वाडे इत्यादी म्हणजे थोडक्यात, आणि गड्या। तर ह्या गढ्या म्हणजे नक्की काय? तर मुख्य राजसत्तेच्या ताब्यात असलेल्या अभेद्य तटबंदी असलेल्या ह्या गढ्या, यातून खरं तर थोडक्यात सांगायचं म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क इकडे व्हायचं, मुलखी वसुली केली जायची, आणि यात काही वंश परंपरेने काही अधिकार प्राप्त झालेले मंडळींची थोडक्यात नावं आहेत देशमुख, इनामदार, जहागीरदार इत्यादी। तर यांच्यातर्फात हे व्यवहार चालायचे। अजून एक मुख्य सांगायचं आहे की आम्हाला फार काहीतरी या विषयाबद्दल माहिती नाही। निंबाळकर सर म्हणून आहे, त्यांनी गडकिल्ल्यांचा फार चांगला अभ्यास केला आणि त्याचं कंपायलेशन खूप चांगल्या रीतीने केलं। तर त्यांची आम्हाला खूप मदत झाली, त्यामुळे आम्हाला खरं तर तुम्हाला लोकांना गडकिल्ले दाखवता आले। आम्हाला याबद्दल विशेष काहीच माहिती नव्हती, त्यांच्यामुळे, त्यांच्या कंपायलेशनमुळे, त्यांच्या मदतीमुळे आम्हाला खरं तर कळलं आहे की गड्या म्हणजे नक्की काय आहे। गड्या म्हणजे एक प्रशासकीय केंद्र होते जिथून मुलकी व्यवहार व्हायचा, थोडक्यात म्हणजे एक ॲडमिनिस्ट्रेशन वर्क व्हायचं, शिवाय इथून संरक्षण तर नक्कीच व्हायचं। थोडक्यात मुलकी व्यवहार आणि संरक्षणाच्या दृष्टीने देखील ह्या वास्तू खूप महत्त्वाच्या ठरतात। जहागीरदार, इनामदार, देशमुख इतरांची नावं मला काही विशेष माहिती नाही आहेत। तर त्यांचे वंश परंपरेने यांना प्रशासकीय अधिकार प्राप्त झाले होते आणि त्यातूनही पुढे या मंडळीचं प्रस्थ होतं जे सगळे कारभार सांभाळतील। मित्रांनो, प्रियाने जी नावं सांगितली त्यात मला अजून एक नाव ॲड करावं असं वाटतं, ते म्हणजे पाटील। बाकीचे फॅमिली पण आहेत जे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप सपोर्ट करत आहे। आम्हाला प्रामुख्याने या चार नावांचीच आठवण झाली म्हणून आम्ही ही चार नावं या व्हिडिओमध्ये मेन्शन केली आहेत। थोडक्यात जी माहिती प्रियाने दिली ती आम्ही ॲक्च्युली ज्या गड्यांना व्हिजिट केलं, निंबाळकर सरांना आम्ही भेटलो, या सगळ्या गढ्यांची आम्ही एक छोटी छोटी क्लिप बनवली आहे जी मी या व्हिडिओमध्ये पुढे ॲड करणार आहे। होपफुली त्यातून तुम्हाला कळेल की या व्हिडिओचा मेन पर्पज काय होता। सो आता गढ्यांमध्येच भेटूया। मित्रांनो, या सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही जवळजवळ 15 वाडे किंवा गढी पाहिल्या। प्रत्येकाची माहिती देणं माझ्यासाठी जरा कठीणच होईल, तरीही मी ज्या ज्या गढ्यांना व्हिजिट दिली त्या गढ्यांची नावं आहे भुईस, कोपर्डे,
सालपे, बीबी, तडवळे, फलटण, तसेच खटावडोज आणि त्यासोबत आम्ही भेट दिली यमाई देवी यांच्या मंदिराला. एवढंच नाही तर आम्ही पाहिले राजाचे कुर्ले, यमाई देवी मंदिरासमोरचा वाडा आणि मेन अट्रॅक्शन जे होतं ते म्हणजे प्रतापराव गुर्जर यांची समाधी. हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल. मित्रांनो, जर तुम्हाला या सर्व वास्तूंची माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये या सगळ्यांची माहिती जिथे मिळेल अशा वेबसाईटची एक लिंक देत आहे. या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती तुम्हाला इथे मिळेल. मित्रांनो, या व्हिडिओसाठी मला स्पेशल थँक्स द्यायचे आहे, ते म्हणजे ट्रेक क्षितिजचे दोन मेंबर्स यांचे, ते म्हणजे प्रिया आणि अश्विन यांनी दिलेली माहिती आणि पुरेसा वेळ ज्यामुळे हा व्हिडिओ तयार होण्यास मदत झाली. मित्रांनो,